ताजा बातम्यां महान करियला सबस्क्राइब करा आणि बेल आइकॉन ला क्लिक करा बेडके आळच्या दीपाली जाधव आदर्श समाजसेविका पुरस्काराने सन्मानित बेडके येथील ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले महिला संघाच्या अध्यक्षा व समाजसेविका दीपाली जाधव यांना जयसिंगपूर येथील सावित्रीच्या लेखी साप्ताहिकाच्या वतीनं सात रोजी राज्यस्तरीय आदर्श समाज समाजसेविका पुरस्कार देऊन त्यांच्या सामाजिक कार्याचा सन्मान करण्यात आला न्यू इंग्लिश स्कूल नांदणी येथे झालेल्या या कार्यक्रमाप्रसंगी उद्यान पंडित दत्त साखर कारखान्याचे अध्यक्ष गणपतराव पाटील ज्येष्ठ समाजसेवक राजा शिरगुप्पे वसंत हंकारे उद्योजिका मनिषा मगदुम यांच्या हस्ते मानपत्र स्मृतिचिन्ह देऊन गौरवण्यात आलं गेल्या दहा वर्षापासून दीपाली जाधव या सामाजिक कार्यामध्ये एक वेगळा ठसा उमटवला असून स्वच्छता अभियान वृक्षारोपण मास्क वितरण कोविड सेंटरमध्ये सक्रियतेने सहभाग त्याचबरोबर महिलांच्या आर्थिक प्रगतीसाठी विविध मान्यवरांचे व्याख्यान आयोजित करणं महिलांच्यावर होणारा अन्याय अत्याचारबद्दल आवाज उठून त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी त्या सक्रियतेने सहभागी होत समाजसेवा केल्याबद्दल त्यांना पुरस्कार देण्यात आला आहे यावेळी संस्थापक जीवन यादव मार्गदर्शक डी एन दाबाडे ग्रामपंचायत सदस्य प्रमोद कुमार पाटील संघाच्या उपाध्यक्षा सुजाता यादव कार्यदर्शी यमुना यमुनाबाई सुतळे सदस्या सोनाली यादव अश्विनी सूर्यवंशी बबिता कांबळे कल्पना इरगार, राजश्री कांबळे सुरेखा बिरंगे इंदू यादव सुशीला केंगारे आदी उपस्थित होते दीपाली जाधव यांना पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचं सर्वत्र कौतुक होत आहे महानकरी न्यूजसाठी बेडक्याळून कृष्णा आर्गे